नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इम्पीरियल टेक्निकल मध्ये आपलं एकदा पुन्हा स्वागत आहे। आज मी घेऊन आलो आहे तुमच्यासाठी MSCIT थेरी मधील पहिला प्रकरण। विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपण केंद्रात जाऊन ऍडमिशन घेतो तेव्हा केंद्राकडून आपल्याला एक MSCIT चं या प्रकारे पुस्तक केंद्राकडून दिलं जातं। ह्या पुस्तकामध्ये एकूण 9 प्रकरण आहेत आणि हे 9 प्रकरण आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत। सर्वात आधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की ह्या पुस्तकामध्ये जो आपला पहिला प्रकरण आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे आणि आज आपण तोच प्रकरण या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत। मित्रांनो, पहिला प्रकरण म्हणजे या संपूर्ण पुस्तकाची समरी आहे, त्यामुळे पहिला प्रकरण आपण समजून घेणं फार महत्त्वाचं आहे। तर चला मग वेळ न घालवता आपण आपल्या प्रकरणाकडे वळू। आपल्या पहिल्या प्रकरणाचं नाव आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी द इंटरनेट अँड यू। विद्यार्थी मित्रांनो, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी द इंटरनेट अँड यू ह्या प्रकरणाबद्दल सांगायचं झालं तर ह्या प्रकरणामध्ये सर्व प्रकरणाचे संक्षिप्त भाग दिलेले आहे। तर मग आता आपण सुरुवात करू या प्रकरणाला। मित्रांनो, आपल्याला कधी कोणी प्रश्न केला आहे का की IT म्हणजे काय? मला वाटतं केलं असेल आणि तुम्ही उत्तर दिलं असेल इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, हा कदाचित तुमचा उत्तर असेल। पण मित्रांनो, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हा उत्तर जरी बरोबर असला पण याला आपण एक्सप्लेन करू शकत नाही व्यवस्थितरित्या। कुणी करू शकतात पण आज आपण तेच बघणार आहोत की इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे नेमकं काय। तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी जर तुम्हाला समजायचं असेल ना तर सर्वात आधी तुम्हाला इन्फॉर्मेशन सिस्टम समजून घ्यावं लागेल। इन्फॉर्मेशन सिस्टम, आता हा इन्फॉर्मेशन सिस्टम काय आहे? तर मित्रांनो, इन्फॉर्मेशन सिस्टम हा 6 पार्ट्स पासून तयार झालेला आहे। त्यातला पहिला पार्ट पीपल। आता पीपल म्हणजे लोक, सर्वांना माहीत आहे। आपण इथं लोक न म्हणता आपण याला युजर म्हणू, एंड युजर म्हणजे ऑपरेटर, जो संगणक हाताळतो तो व्यक्ती, हा पहिला भाग आहे इन्फॉर्मेशन सिस्टमचा। आता दुसरा भाग म्हणजे प्रोसिजर। आता प्रोसिजर म्हणजे काय? तर प्रोसिजर म्हणजे पद्धत, म्हणजे जर संगणक तुम्ही हाताळत आहात तर ती हाताळण्याची पद्धत, म्हणजे तुम्ही एखादा प्रोग्राम रन करत आहात, एखादा प्रोग्राम चालवत आहात, तर तो चालवण्यासाठी लागणारा तुमचा अनुभव, तुमचा नॉलेज, म्हणजे ती तुमची प्रोसिजर। आता चला आपण एक उदाहरण घेऊ। उदाहरणात असं गृहीत धरू की आता आपला 10वी 12वीचा निकाल आहे, म्हणजे बोर्डाचा निकाल आहे, तो आपल्याला निकाल लागलेला आहे, तो आता आपल्याला कम्प्युटरच्या माध्यमातून इंटरनेटच्या साह्याने तो बघायचा आहे। तर करायचं काय? तर कॅफेमध्ये जायचं आहे किंवा आपल्या संगणकावर बघायचं आहे, तर त्याला बघण्यासाठी सर्वात आधी कोण लागेल? होय, ऑपरेटर म्हणजे युजर, कुणीतरी व्यक्तीच लागेल ना। त्याच्यानंतर जरी तो व्यक्ती उपलब्ध आहे आपल्याकडे पण त्याला प्रोसिजर माहिती आहे का? त्याला निकाल काढता येईल का? म्हणजे त्याला प्रोसिजर पण माहीत असणं आवश्यक आहे। चला ठीक आहे, आपल्याकडे पीपल पण आहे म्हणजे युजर आहे, प्रोसिजर पण त्याला माहिती आहे। आता तो संगणका पुढे बसलेला आहे आणि संगणका पुढे बसल्यानंतर तिथं जाऊन माहीत झालं की तिथं सॉफ्टवेअर उपलब्ध नाही, म्हणून इन्फॉर्मेशन सिस्टमचा तिसरा भाग म्हणजे सॉफ्टवेअर। सॉफ्टवेअर असणं पण खूप महत्त्वाचं आहे। त्याच्यानंतर इन्फॉर्मेशन सिस्टमचा आपण चौथा भाग बघू। चौथा भाग म्हणजे हार्डवेअर। आता हार्डवेअर म्हणजे काय? द इक्विपमेंट दॅट प्रोसेस द डाटा टू क्रिएट इन्फॉर्मेशन काय? हार्डवेअर म्हणजे द फिजिकल पार्ट्स ऑफ कम्प्युटर, म्हणजे संगणकाचे जे बाह्य भाग आहेत जसं कीबोर्ड, माऊस इत्यादी, हे सर्व हार्डवेअरमध्ये येतात। तर मित्रांनो, व्यक्ती तयार झाला निकाल काढायला, त्याला प्रोसिजर माहीत आहे, सॉफ्टवेअरही तिथं उपलब्ध आहे, पण समजा कीबोर्ड माऊसच उपलब्ध नाही तर तो निकाल काढणार का? नाही। म्हणून चौथा भागही अतिशय महत्त्वाचा आहे। त्याच्यानंतर आपण पाचव्या भागाकडे बोलू। पाचवा भाग म्हणजे डेटा, त्याला प्रोनाउन्शिएशन कोणी डाटा पण करतात, डेटा किंवा डाटा। आता डाटा म्हणजे काय?
तर डाटा म्हणजे द रॉ अनप्रोसेस्ड फॅक्ट्स इन्क्लुडिंग टेक्स्ट नंबर इमेजेस अँड साऊंड्स आर कॉल्ड डेटा. म्हणजे आता समजा निकाल काढायचा आहे आपल्याला, तर निकाल काढण्यासाठी काय महत्त्वाचं असतं मित्रांनो, तर निकाल काढण्यासाठी त्या विद्यार्थ्याचा रोल नंबर महत्त्वाचा असतो, तेव्हाच आपण त्याचा निकाल काढू शकतो. म्हणजे आपण रोल नंबर काय करत आहोत, संगणकामध्ये इन्सर्ट करत आहोत. म्हणजे जी गोष्ट आपण कीबोर्ड आणि माऊसच्या साह्याने संगणकाला पोहोचवतो देतो तो म्हणजे आपला डेटा. जसं तुम्हाला एखादा पॅरेग्राफ टाईप करायचा असेल तर तो पॅरेग्राफ म्हणजे तुमचा डेटा. आणि हा डेटा एक तर तुमच्याकडे लिहिलेला असू शकतो, तुमच्या डोक्यात असू शकतो, किंवा इतर ठिकाणी असू शकतो. तर हे पाच जे भाग आहेत इन्फॉर्मेशन सिस्टमचे खूप महत्त्वाचे भाग आहेत. आणि चौथा भाग म्हणजे इंटरनेट. इंटरनेट आता हा अतिशय महत्त्वाचा झालेला आहे आपल्या दैनंदिन जीवनात. आणि इंटरनेटमुळेच ह्या सर्व गोष्टी होतात, इंटरनेटमुळेच आपण निकालही बघू शकतो. तर मित्रांनो, जेव्हा हे सहा भाग एकत्र येतात आणि हा सहा भाग म्हणजेच इन्फॉर्मेशन सिस्टम, आणि हे सहा भाग एकत्र आल्यावर जेव्हा एका सोबत रन होतात तेव्हाच काय होतं, तर तेव्हाच इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा उगम होतो. आणि हीच इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे. तर या प्रकारे आपण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीबद्दल समजून घेतलं. तर मित्रांनो, या प्रकरणामध्ये आपण थोडीफार माहिती प्रत्येक भागाबद्दल बघणार आहोत. आता पहिला भाग म्हणजे पीपल, तर त्याच्याबद्दल आपण तितकं जाणून घेता येणार नाही. प्रोसिजर, पद्धत, या सर्व गोष्टी आपण लॅबमध्ये शिकणारच आहोत. आता या प्रकरणामध्ये आपण संक्षिप्त रूपाने सॉफ्टवेअर, हार्डवेअर, डेटा आणि इंटरनेटच्या बद्दल माहिती मिळवू. आणि एक महत्त्वाचं सांगतो मित्रांनो, या प्रकरणात अतिशय संक्षिप्त रूपात माहिती दिलेली आहे. ठीक आहे, आता ती माहिती आपण जेव्हा हळूहळू समोरचे प्रकरण जेव्हा बघू ना, तर त्या प्रकरणामध्ये प्रत्येक माहिती विस्तृत रूपाने आपल्या समोर मी ठेवणार आहे. आणि पुस्तकात जसं आहे आणि माझ्याकडे जितकं नॉलेज आहे मी तितकं नॉलेज तुम्हाला याच्यातून देणार आहे. तर चला मग आता आपण पुढं बघू. तर सर्वात आधी आपण चर्चा करू सॉफ्टवेअरबद्दल. आता सॉफ्टवेअर म्हणजे काय, तर सॉफ्टवेअर इज एक प्रोग्राम आहे. म्हणजे जर आपण प्रोग्राम म्हटलं किंवा सॉफ्टवेअर म्हटलं तर ह्या दोन्ही गोष्टी एकच आहे. तर सॉफ्टवेअरचे दोन भाग पाडले गेले आहेत, पहिला सिस्टम सॉफ्टवेअर आणि दुसरा ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर. मित्रांनो, सिस्टम सॉफ्टवेअर आणि ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर यात फरक काय, तर सिस्टम सॉफ्टवेअर हा संगणकाचा सॉफ्टवेअर असतो ज्याच्यामुळे संगणकातले हार्डवेअर, त्याचे जितके काही इंटरनल पार्ट्स आहेत ते रन होतात. आणि त्यामुळेच ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर रन सुद्धा होतात. आता ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर म्हणजे काय, तर जे सॉफ्टवेअर यूजर चालवतो, म्हणजे पीपल चालवतो किंवा ऑपरेटर चालवतो, म्हणजे आपण ज्या सॉफ्टवेअरवर कार्य करत आहोत असे सॉफ्टवेअर म्हणजे ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर. तर सर्वात आधी आपण सिस्टम सॉफ्टवेअरबद्दल थोडक्यात माहिती मिळवू. सिस्टम सॉफ्टवेअर इट इज नॉट अ सिंगल प्रोग्राम, इट इज रॅदर अ बंच ऑफ प्रोग्राम आर पॅकेज ऑफ प्रोग्राम, ज्यामध्ये ऑपरेटिंग सिस्टम्स, युटिलिटीज, डिवाइस ड्रायव्हर्स या गोष्टी येतात. मित्रांनो, ऑपरेटिंग सिस्टम याला शॉर्टमध्ये आपण OS म्हणतो. याबद्दल आपण विस्तृत माहिती समोरच्या प्रकरणामध्ये बघणारच आहोत. युटिलिटीज हे एक असे साधन आहे, माध्यम आहे, ज्याच्यामुळे आपण टेक्निकल प्रॉब्लेम्स, संगणकातल्या जितक्या काही टेक्निकल प्रॉब्लेम्स असतात त्या आपण सहजरित्या पूर्ण करू शकतो, सॉल्व करू शकतो. त्यानंतर आहे डिवाइस ड्रायव्हर्स. तर डिवाइस ड्रायव्हर्स म्हणजे जसं प्रत्येक पार्ट, कम्प्युटरचा प्रत्येक पार्ट असतो त्याला चालवण्यासाठी ड्रायव्हर लागतो, म्हणजे चालक, बरं का. तर इथं पण चालक आहे, तो सॉफ्टवेअर रूपात आहे, त्याला आपण डिव्हाइस ड्रायव्हर्स म्हणतो. आता आपण चर्चा करणार आहोत ऍप्लिकेशन सॉफ्टवेअरबद्दल. तर ऍप्लिकेशन सॉफ्टवेअरमध्ये वेगवेगळे प्रकारचे सॉफ्टवेअर्स येतात, ज्यामध्ये पहिलं आहे जनरल पर्पज ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर, दुसरा स्पेशलाइज ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर आणि तिसरा मोबाईल ॲप्स. तर हे
हे तीन प्रकारचे सॉफ्टवेअर्स आपण पुढं अभ्यासणारच आहोत. तर या प्रकारे आपण सॉफ्टवेअरबद्दल जाणून घेतलं, आता आपण समोर जाऊ आणि हार्डवेअरबद्दल माहिती मिळवू. तर मित्रांनो, हार्डवेअरबद्दल माहिती मिळवण्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की संगणकाचे वेगवेगळे काय आहेत प्रकार. देर आर फोर टाइप्स ऑफ कॉम्प्युटर. संगणकाचे एकूण चार प्रकार आहेत. तर ते आधी आपण समजून घेऊ ते प्रकार कोणते. तर मित्रांनो, टाइप्स ऑफ कॉम्प्युटर बद्दल बोलायला गेलं तर सर्वात आधी येतो सुपर कॉम्प्युटर. सुपर कॉम्प्युटर म्हणजे काय? तर मित्रांनो, सुपर कॉम्प्युटर हा जगातला सर्वात शक्तिशाली कॉम्प्युटर आहे बरं का, ज्याला सन 1960 शेमुन क्रे नावाच्या शास्त्रज्ञाने निर्माण केलेला आहे. आणि आज सुपर कॉम्प्युटरमुळेच खूप साऱ्या गोष्टी सहजरित्या केल्या जातात. आणि आपला देश, आपला भारत देश हाही सुपर कॉम्प्युटरच्या बाबतीत मागं नाही. परम 8000 हा भारतातील पहिला सुपर कॉम्प्युटर आहे ज्याला पुण्यातील सिडॅक या कंपनीने तयार केलेला आहे. आता सुपर कॉम्प्युटर कुठं वापरला जातो? तर सुपर कॉम्प्युटरचा वापर प्रामुख्याने हवामान खात्याची माहिती व अंतराळातली जी निरीक्षण संस्था आहे, ज्यात इस्रोचं नाव आहे, नासा, या प्रकारच्या संस्था सुपर कॉम्प्युटरचा वापर करतात आपले कामं करून घेण्यासाठी. तर हा झाला पहिला प्रकार. आता आपण दुसरा प्रकार बघू. दुसरा प्रकार आहे मेन फ्रेम कॉम्प्युटर. मित्रांनो, हा संगणकाचा दुसरा प्रकार आहे. हा संगणक पूर्णतः वायर बाधित असतो, वायर्ड असतो. याला वातानुकूलित खोलीमध्ये ठेवलं जाते, म्हणजे एअर कंडिशन रूममध्ये ठेवलं जाते. मित्रांनो, या संगणकाबद्दल बोलायला गेलं तर सुपर कॉम्प्युटर पाठोपाठ जर कोणता कॉम्प्युटर आहे तर तो आहे मेन फ्रेम कॉम्प्युटर. आणि मित्रांनो, या कॉम्प्युटरची एक खूप मोठी विशेषता ही आहे की या कॉम्प्युटरची डेटा संचयन करण्याची क्षमता खूप चांगली असते. म्हणून या संगणकाचा ते या कॉम्प्युटरचा वापर अशा ठिकाणी होतो ज्या ठिकाणी जास्तीत जास्त डाटा साठवला जातो. उदाहरणार्थ जर बघायला गेलं तर इन्शुरन्स कंपनी, विमा कंपनी यामध्ये काय असतं ना की अनेक पॉलिसी होल्डरचा डाटा असतो. तर अशाच प्रकारे वेगवेगळ्या कंपन्या आहेत ज्यामध्ये खूप सारा डाटा नियमित रित्या साठवला जातो. अशा ठिकाणी मेनफ्रेम कॉम्प्युटरचा वापर. आता तिसरा प्रकार म्हणजे मिनी कॉम्प्युटर. मिनी कॉम्प्युटरला मिड रेंज कॉम्प्युटर सुद्धा म्हटलं जातं. मिनी कॉम्प्युटर हा मेन फ्रेम कॉम्प्युटरचा लहान प्रकार आहे. मिनी कॉम्प्युटरला मिड रेंज कॉम्प्युटर ही म्हटलं जाते. या संगणकामध्ये अनेक टर्मिनल जोडलेले असतात, म्हणून एकाच वेळी अनेक लोक या संगणकावर कार्य करू शकतात. या संगणकाचा उपयोग छोट्या मोठ्या प्रोडक्शन कंपन्यांमध्ये केला जातो. राजाला तिसरा प्रकार. आणि चौथा प्रकार म्हणजे पर्सनल किंवा मायक्रो कॉम्प्युटर. मित्रांनो, जो कॉम्प्युटर सध्या आपण वापरतो त्याला आपण पर्सनल कॉम्प्युटर म्हणतो. हा बाजारात सहजरित्या मिळून जातो आपल्याला आणि सर्वात जास्त मागणी याच संगणकाला आहे. कारण या संगणकामध्ये डेस्कटॉप कॉम्प्युटर्स, लॅपटॉप्स, टॅबलेट पीसी, स्मार्टफोन्स अँड वियरेबल डिव्हाइसचा वापर होतो. म्हणजे हे डिव्हाइस या प्रकारामध्ये मोडतात. आपण डेस्कटॉप, लॅपटॉप, आपला स्मार्टफोन देखील, टॅब, ह्या सर्व पर्सनल कॉम्प्युटर्स आहेत. आणि मित्रांनो, आपण ह्याच पर्सनल कॉम्प्युटरच्याच हार्डवेअरबद्दल पुढं बोलणार आहोत. आणि या प्रकरणात ह्याच संगणकाचा हार्डवेअर आपण अभ्यासणार आहोत. तर आता आपण बघणार आहोत हार्डवेअर. मित्रांनो, पर्सनल कॉम्प्युटरचं हार्डवेअर हे आपल्याला या प्रकरणामध्ये अभ्यासायचं आहे आणि या पूर्ण पुस्तकामध्ये अभ्यासायचं आहे. पण या प्रकरणामध्ये आपण पर्सनल कॉम्प्युटरच्या हार्डवेअरची विस्तृत माहिती न बघता संक्षिप्त माहिती बघू, ज्यामध्ये पहिलं आहे सिस्टम युनिट. आता सिस्टम युनिट म्हणजे काय? तर प्रत्येक संगणकाला, म्हणजे प्रत्येक पर्सनल कॉम्प्युटरला एक सिस्टम युनिट असतो. तो सिस्टम युनिट
त्याच्या प्रकारानुसार इनबिल्ट केलेला असतो. जसं डेस्कटॉप कॉम्प्युटर आहे तर डेस्कटॉप कॉम्प्युटरचा सिस्टम युनिट हा मॉनिटर आणि कीबोर्डच्या बाजूला असतो, ज्याला आपण सीपीयू म्हणतो, तो म्हणजे सिस्टम युनिट होय. लॅपटॉपचा सिस्टम युनिट हा लॅपटॉपच्या कीबोर्डच्या खाली असतो. स्मार्टफोन आणि टॅबचा सिस्टम युनिट त्याच्या स्क्रीनच्या मागं असतो. वेअरेबल म्हणजे स्मार्ट वॉचेसचा पण सिस्टम युनिट त्याच्या डायलच्या खाली असतो. या प्रकारे सिस्टम युनिट इनबिल्ड केला जातो आणि प्रत्येक सिस्टम युनिटची एक विशेषता असते. या प्रत्येक सिस्टम युनिटमध्ये दोन गोष्टी येतात, पहिला एक मायक्रोप्रोसेसर आणि दुसरी मेमोरी. याबद्दल आपण विस्तृत माहिती समोर सिस्टम युनिट नावाचंच प्रकरण आहे त्यामध्ये बघू. यानंतर इनपुट आउटपुट. मित्रांनो, संगणकाच्या प्रत्येक पार्ट ह्या हा दोन गटात मोडलेला आहे, एक इनपुट आणि दुसरा आउटपुट. तर ज्या संसाधनाद्वारे, ज्या कम्प्युटरच्या पार्ट्सद्वारे डेटा किंवा माहिती संगणकामध्ये पोहोचविली जाते अशा पार्ट्सला इनपुट म्हणतात, आणि ज्या पार्ट्सपासून डेटा किंवा माहिती संगणकाच्या बाहेर येते अशा पार्ट्सला आउटपुट म्हणतात. जसं इनपुटमध्ये कीबोर्ड, माऊस इत्यादी, आउटपुटमध्ये प्रिंटर्स, मॉनिटर, स्पीकर या प्रकारे पार्ट्स येतात. त्यानंतर आहे सेकंडरी स्टोरेज. सेकंडरी स्टोरेज म्हणजे एकदा जर डाटा आपण त्या ठिकाणी स्टोअर केलं तर तो डाटा परमानेंटली सेव्ह होतो, संचयित होतो अशा डिव्हाइसला सेकंडरी स्टोरेज म्हणतात. ज्यामध्ये हार्ड डिस्क, ऑप्टिकल डिस्क म्हणजे CD, DVD, BD, पेन ड्राईव्ह हे सर्व सेकंडरी स्टोरेज आहेत. त्यानंतर आपण कॉम्युनिकेशन डिव्हाइसबद्दल सांगायचं झालं तर मॉडेम, ब्लूटूथ, वायफाय हे ह्या ज्या वायर्ड आणि वायरलेस गोष्टी आहेत ज्यांच्यामुळे एक संगणक दुसऱ्या संगणकाला जोडला जातो अशा गोष्टींची माहिती पण आपण पुढं या प्रकरणात या पुस्तकामध्ये बघणार आहोत. या प्रकरणात फक्त संक्षिप्त माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. आता आपण पुढं डेटा. आता डेटा मी आज तुम्हाला सांगितलं, द अनपोसिड फॅक्ट रॉ मटेरियल ज्याला आपण संगणकामध्ये टाकतो, तयार करतो अशा सर्व साधनांना डेटा म्हणतात. ज्यामध्ये आपण वेगवेगळ्या फाईल्सचा वापर करतो, ज्याच्यात डॉक्युमेंट फाईल्स, एखादा तुम्हाला लेटर तयार करायचं असेल, बायोडेटा तयार करायचा असेल तर डॉक्युमेंट्स फाईल वापरू शकता. त्याच्यानंतर वर्कशीट फाईल, एखादा स्टेटमेंट तयार करायचा असेल, मार्कशीट तयार करायची असेल, बिल तयार करायचं असेल अशा परिस्थितीत तुम्ही वर्कशीट फाईल वापरू शकता. डाटाबेस फाईल, अनेक लोकांचा डेटा तुम्हाला संकलित करायचा असेल, त्यांचा डाटा स्टोअर करायचा असेल तर तुम्ही डेटाबेस फाईल वापरू शकता. प्रेझेंटेशन फाईल, जर तुम्हाला चांगल्यात चांगलं प्रेझेंटेशन, सादरीकरण तयार करायचं असेल, रिपोर्ट्स तयार करायचे असतील तर तुम्ही प्रेझेंटेशन फाईलमध्ये तयार करू शकता. मित्रांनो, तर या प्रकारे आपण वेगवेगळा डेटा या प्रकरणामध्ये अभ्यासणारच आहोत. तर आता समोरच्या गोष्टीकडे वळू आपण. त्याच्यानंतर आपण कनेक्टिव्हिटी आणि मोबाईल इंटरनेट याबद्दल माहिती सुद्धा या प्रकरणात याच्या पुस्तकामध्ये दिलेलीच आहे. या प्रकरणामध्ये आपण फक्त तुम्हाला मी इंट्रोडक्शन देत आहे. यानंतर जो प्रकरण येईल त्या प्रकरणामध्ये व्यवस्थित आणि पद्धतशीरित्या मी संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे. तर कनेक्टिव्हिटीमध्ये क्लाउड कम्प्युटिंग काय असतं त्याबद्दल माहिती आपण मिळवू. वायरलेस कम्युनिकेशन कुणाला म्हणतात, सर्वांना माहीतच आहे वायरलेस कम्युनिकेशन काय आहे. आणि इंटरनेट ऑफ थिंग्स IoT याबद्दल देखील आपण विस्तृत माहिती समोर येणाऱ्या प्रकरणामध्ये बघणारच आहोत. तर मित्रांनो, हा एक छोटासा आणि संक्षिप्त रूपाचा आपण पहिला प्रकरण अभ्यासलो आहोत. अपेक्षा करीन तुम्हाला ह्या सर्व गोष्टी समजलेल्या असतीलच. तर मित्रांनो, आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया एक लाईक करा आणि शेअर देखील करा, जेणेकरून
येणारे व्हिडिओज सुद्धा तुम्हाला इतकेच चांगले आवडतील आणि आपले काही सुझाव असतील, आपले काही सजेशन्स असतील तर मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा, कारण मी हळूहळू आपल्यामध्ये इम्प्रूव्हमेंट आणून जितकं चांगलं करता येईल तितकं तुमच्यासाठी करणार आहे. आणि तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा माझ्या चॅनलला, आणि ज्या गरजूंना या व्हिडिओची आवश्यकता आहे त्यांना नक्की शेअर करा. थँक्यू सो मच. हा प्रकरण तुमच्यासाठी होता मित्रांनो, आणि अपेक्षा करीन की तुम्हाला हा प्रकरण नक्की समजलेला असेल. नमस्कार.